कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाड़ी युवा सेना शिवसैनिक प्रसंगी उपस्थित सन्माननीय शिवसेनेचे उपनेते अल्ताफ भाई शेख आपल्या सर्वांचे लाडके संपर्क प्रमुख माननीय मी त्यांना माझी कधीच म्हणत नाही ते मला आजही आमदारच वाटतात आणि ते आजही आमदार आहे रुपयदादा मात्रे मंचावर उपस्थित युवा सेनेचे युवा अधिकारी जिल्हाधिकारी अल्पेशजी जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारेजी संपूर्ण व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेल्या तुम्हा सगळ्यांना कडक सॅल्यूट करायला ज्योती ठाकरे इथे आहे. कारण असं आहे की एक दीड दोन महिन्यापूर्वी झालेला झंझावात आणि काय काय घडलं ते आपल्याला पाहिलं आपण सगळ्यांनी. एक मोठं वादळ आली आणि त्या वादळामध्ये पिकलेली पानं गळून पडली आणि ही पिकलेली पानं गळून पडताना ती का गळून पडली त्यांना असं वाटलं नव्या एका झाडाला ही उभारी देण्यासाठी आम्ही पुन्हा चिटकू आणि म्हणून ती गेली. पण ती गेली तरी सुद्धा त्या झाडावरची पालवी सातत्यानं तशीच्या तशी तुम्ही राखून ठेवली आहे आणि आपले पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत आपण राहिला त्याबद्दल तुमचं मनस्वी कौतुक करायला या ठिकाणी उपस्थित आहे. अलीबाबा 40 सुमार खूप लहानपणी आपण ऐकलेली गोष्ट. अलीबाबा काय म्हणाले 31 देशांमध्ये आमच्या उठावाचा गौगवा झाला. चुकीचे आहात. तुमच्या उठावाचा नाही. तुम्ही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जी गद्दारी केली ना त्या गद्दारीचा हिशोब ते 31 देश मागताय आणि त्या पद्धतीने हा गौरव सुरू आहे. तुमचं कर्तृत्व नाहीये का 1857चा उठाव जिंकलात का त्या पद्धतीने बोलताय तुम्ही. आज झूट सूट कोणी यावा काही बोलावं आमच्या पक्षप्रमुखावर बोलावं आमच्या मातोश्रीवर आमचं जे तीर्थ आहे त्या ठिकाणी बोलावं आणि तुम्ही सगळ्यांनी चिडचूप गप्प बसावं. ती कंगना रानावत आली तो किरीट तोमय्या बडबडत होता तो मातोश्रीवर आमच्या दैवतावर बोलत होता त्यावेळेला तुम्ही सगळी मंडळी गप्प का होतात याचं कारण आम्हाला नंतर सापडलं कारण तुम्हाला तंगड्या लावून त्यांच्या बाजूला पडायचं होतं आणि म्हणून तुम्ही त्यांच्याविषयी एक शब्द बोलला नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं. परवाच्या दिवशी धोंडा वडोली शाखेचं ओपनिंग झालं मी त्या ठिकाणी भाषण केलं 2 लाख व्ह्यूज मला माहित पण नाही एवढ्या युट्यूबला त्या लोकांना व्ह्यूज गेल्या व्हॉट्सअपला ते भाषण फिरलं आणि दुसऱ्या दिवशी जी आर निघाला ज्योती ठाकरेंचं महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद रद्द करण्यात येत आहे. जा अशी कितीतरी महामंडळाची अध्यक्षपद येतील आणि जातील. ज्योती ठाकरे निष्ठावान आहे निष्ठावंत राहणार आहे. कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊ येत नाही. तुम्ही आज वरती असाल नियती उद्या तुम्हाला खालती जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही जागा दाखवताना ही जी निष्ठावान ज्यांना शिवसेनेनं काहीच दिलं नाही माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब सातत्यानं बोलतात ज्यांना दिलं ना ती पळून गेली अहो सर्वस्व दिलं आणि सर्वस्व घेऊन गेली. आज माझे हात रिकामी आहे. आज माझे हात रिकामे आहेत. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही तरी तुम्ही माझ्या सोबत राहता हा गौरव हा बाळासाहेबांच्या विचाराचा गौरव आहे. आजही राजकारण करताना ही गद्दार मंडळ हो गद्दारच संतोष बांगर नावाचा आमदार म्हणतो गद्दार जो म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ कडा. तुझी हिंमत असेल तर आमच्या भागात येऊन दाखव तो जाळ काय आहे तो या ठिकाणचा शिवसैनिक. तुम्ही जे काम केलं त्या पद्धतीचंच तुम्हाला टोपण नाव लागलं जाईल. त्यामुळे गद्दारच या गद्दारांची भाषा आज जी आहे मी तो म्हणतो की जाळ काढेल. परवाच्या दिवशी प्रकाश सुर्वे एका सभेमध्ये म्हणाले की जर कोणी काही केलं तर हात पाय तंगड्या तोडायला मी समर्थ आहे. कोणाचे शिवसैनिकांचे आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक समजवता. तुम्ही म्हणवता की आम्ही शिवसैनिक आहोत. कोणते शिवसैनिक तुम्ही शिवसैनिकांचे हात पाय तोडणारे शिवसैनिक तुम्ही असाल तर ते आम्हाला कदापि मान्य नाही. तुम्ही गद्दारच आहात आणि त्यामुळे त्याचा हिशोब सामान्य शिवसैनिक कोणत्या पद्धतीने देईल तो आपण सगळेजण बघतोय. मला विशेष वाटलं म्हणजे ज्याच्याकडे जावं त्याचा वाण नाही पण गुण लागतो ना तसं काहीतरी झाल्यासारखं. काय त्यामुळे हवेमध्ये असताना विमान 10 मिनिटं रोखून ठेवलं आणि मी मदत पोहोचवली. अरे काय हे सर्वसामान्य माणूस जो विमानातही कधी गेला नाही त्यालाही समजलं की हवेत विमान थांबवता येत नाही. हे 10 मिनिटं कसं काय थांबलं. आजकाल सगळ्या विमान कंपन्या ती कोणती विमान कंपनी होती शोधताय ते शोधतात ती कोणती विमान कंपनी होती. खोटं बोलायचं पण भेटून बोलायचं ते एवढ्या वेळा बोलायचं की सर्वसामान्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला पाहिजे. सर्वसामान्याला वाटलं पाहिजे की नाही नाही हे खोटं नाही हेच खरं आहे आणि खरं आहे ना ते खरं नाहीच आहे तेच खोटं आहे. अशा पद्धतीचा भ्रम निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो. वाईट वाटतं या गोष्टीचं. काय दिलं नाही तुम्हाला
आम्ही तर उद्धव साहेबांच्या नंतर तुम्हालाच आमचे सर्वे सर्वा मानत होतो. आजही आमच्या मनामध्ये तुमच्याविषयीची ती भावना जेव्हा जेव्हा उफाळून येते त्या त्या वेळेला आमची निष्ठा प्रथम येते आणि मग आम्ही म्हणतो की नाही, गद्दारांच्या समोर नाही, गद्दारांच्या बाजूला नाही, गद्दारांच्या सभोवतीही नाही, आम्ही फक्त आणि फक्त शिवसेना या चार अक्षरांचे पायिक आहोत आणि म्हणून आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत राहणार आहोत. 31 वर्षाचा युवक आमचे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे ज्या पद्धतीने या शिवसंवाद यात्रेमध्ये निष्ठा यात्रेमध्ये बोलतात, जातात, प्रत्येकाची भेट घेतात आणि जो तमाम उसळलेला जनसागर आहे त्या जनसागराला नमन करताना ज्यांना ज्यांना शक्य त्यांना हात मिळवतात असं प्रेम तुम्ही कोणी पाहिलंय? हे फक्त शिवसेनेमध्ये मिळतं. शिवसेना सोडल्यानंतर ते मिळत नाही. परवाच्या दिवशी इकडचीच आपल्याकडचीच त्या ठिकाणी गटात पळून गेलेली मणिमाऊ म्हणायला लागली, म्हणता येणार नाही तिला, आता तिला मणिमाऊ म्हणायला लागली. ती काय म्हणाली, आदित्यजींच्या सभांमध्ये ज्या गर्दी होते ना त्याच्यामध्ये निम्म्याहून जास्त लोक हे राष्ट्रवादीचे असतात. शिवसेना हे असं एक कॅडर आहे हे तुला समजलंच नाही आणि त्यामुळे तू मणिमाऊ ती मणिमाऊच राहिलीस आणि त्यामुळे तिला मला सांगावं असं वाटतं चोराच्या मनात चांदण. जी जी सभा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत घेतली ज्या ज्या ठिकाणी पाया पडायला नाही का नवरा नवरी जाते तशा पद्धतीने तुम्ही जाता, तुम्ही त्या त्या ठिकाणी लोकांशी बोलता, त्या सभेला संबोधित करता आणि त्या त्या वेळेला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तिकडे शिवसैनिक कोणी नाही आहेत, ती भारतीय जनता पार्टीची इकडून तिकडून बोलून आणलेली आणि कदाचित भाड्याची माणसं. शिवसेनेला कधी गरज वाटली नाही भाड्याची माणसं बोलवायची जी आलेत ना स्वतःच्या हिमतीनं स्वतःचा पैसा खर्च करून स्वतःच्या निश्चयाने लोक. माझी मीडियाचे जेवढे पत्रकार आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे सातत्याने बातम्या येतात शिवसेनेला खिटार, शिवसेनेला धक्का, शिवसेनेला आमू. अरे शिवसेना संपवणारा जन्माला यायचा अजून हे शब्द वापरणं बंद करा. शिवसेनेला खिंडार पडायची ताकद कोणात नाही हे 14-15 लोक आणि त्यानंतर मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स त्याच्या धास्तीनं पळून गेलेली बाकीचे 40 लोक हे जे आहे ना हे सगळं थोतांड आहे. पुन्हा निवडणुका लागू दे याचं थोतांड उघडं झाडल्याशिवाय आणि उघडं पाडल्याशिवाय मला सर्वसामान्य शिवसैनिक बाकी उपसणार नाही. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे सत्यता काय आहे ती सत्यता तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या समोर आणली पाहिजे. आपण आणलं पाहिजे की आजही शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे. तिकडे असेल कदाचित तिकडे आहे ते स्वार्थासाठी आहे. आज तिकडचा मुख्यमंत्री आज तिकडचा उपमुख्यमंत्री म्हणून कदाचित त्या ठिकाणी इनकमिंग असेल. आज माझ्या पक्षप्रमुखांकडे देण्यासारखं काही नाही तरी शिवसेनेमध्ये इनकमिंग आहे हा शिवसेनेचा गौरव आहे. आणि त्यामुळे तमाम माझ्या सगळ्या माता भगिनींना ज्या उपस्थित आहेत मोठ्या संख्येने आज माझ्या पाठीमागे बसलेल्या महिला आहेत, माझे सगळे पुरुष बंधू आहेत, शिवसैनिक आहेत, युवा सैनिक आहेत, महिला आघाडी आहे, नवे नवे सर्वसामान्य शिवसैनिकाबरोबर ज्याला राजकारणातलं ओक आठव सुद्धा कळत नाही ना तो सर्वसामान्य माणूस सुद्धा आज माझ्या शिवसेनेबरोबर जोडला जातोय हे आम्हाला सगळ्यांना अभिमानास्पद आहे आणि म्हणून तुम्हाला त्रिवार वंदन करते. यासाठी सांगते की आपण आपल्या पत्रकारितेमध्ये ज्या काही बातम्या छापाल त्याच्यामध्ये सत्यता हा महत्वाचा भाग असला पाहिजे. श्रीकांत त्यागी आज मला वाटते बऱ्याच लोकांनी टीव्ही जर पाहिला असेल ना त्याच्यावर काहीतरी अन्याय झाला आणि श्रीकांत त्यागीचा नोएडामध्ये आज 5 लाखापेक्षा जास्त जात पंचायत सगळे एकत्र जमले. हे मी का सांगते तुम्हाला ही ताकद आपल्याला निर्माण करावी लागेल. ते चुकीचं चाललेलं आहे जे योग्य नाही आहे. परवाच्या दिवशी एकानी शब्द वापरला आणि तो मागेही वापरला अनैसर्गिक युती. अरे तुमचे अनैतिक धंदे संपवण्यासाठी आणि ते लपवून ठेवण्यासाठी तुम्ही त्या युतीला अनैसर्गिक म्हणता कधी? 2.5 वर्ष उपभोगल्यानंतर 2.5 वर्ष मंत्रीपद उपभोगली, 2.5 वर्ष राज्याचा पैसा गोळा केला आणि मग तुम्हाला आठवण आली की हे अनैसर्गिक आहे तर त्याला आम्ही निषेध करतो तुमच्या या व्यक्ती आणि अशा पद्धतीच्या बोलण्याचा. की सच्च काय आहे, नैतिक काय आहे, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. उद्या 22 तारीख सुप्रीम कोर्टाचा निकाल आपण सगळीजण त्याची वाट पाहतो. न्याय देवतेवर आमचा संपूर्णपणे विश्वास आहे. तर आम्हाला हे माहिती आहे आज हे शिवसेनेबरोबर घडलं भविष्यात भाजपाबरोबर घडायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि त्यामुळे न्याय देवता आंधळी नाही तो निर्णय ती योग्य पद्धतीने घेणार. हे चिन्ह कोणाची घ्यायच्या बापाची हिंमत नाही जोपर्यंत इकडचा स्थानिक आणि प्रत्येक शिवसैनिक जागा आहे जागृत आहे आणि त्यामुळे
पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते. साहेबांकडे द्यायला काही नाही, पण काही नसताना सुद्धा आपल्या मनाची निष्ठा ठरवून न देता, कुठलाही स्वार्थ न बघता, ज्या निस्वार्थी भावनेने, ज्या निर्मोहीपणाने आपण सगळीजण शिवसेनेच्या पाठीमागे, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आणि आमचे युवा सेना प्रमुख माननीय आमदार आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना कडक सॅल्यूट. अप्पा गुढे, आपण बोललात की इकडचे कोण कुठे पळालो, कोण कुठे पळालो, कुंभराच्या वर तारेवर बरीच मंडळी आहेत, त्या बऱ्याच मंडळींनी आपण नक्की कुठे आहोत ना हे आधी ठरवून घ्या आणि ते ठरवून आपली पुढची मार्गक्रमणा करा. शिवसेना कोणासाठी थांबली नाही आणि थांबणार नाही, ती उज्ज्वलपणे भव्याचा वेग घेऊन सातत्याने पुढे जात आहे. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा शिवसेनेच्या उभारणीसाठी आपले योगदान देण्याचं आवाहन करत थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.